सावंतवाडी एसटी डेपोसह 70% गाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. अशा एसटी गाड्यांची त्वरित दुरुस्ती करावी आणि एसटी स्टँडवरील सर्व खड्डे 8 दिवसात भरावेत, अन्यथा गाड्या सोडू देणार नाही, असा इशारा निवेदनाद्वारे मनसेने सावंतवाडी आगार प्रमुखांना दिलाय. सावंतवाडी एसटी डेपोसह 70% गाड्या अतिशय दयनीय अवस्थेत आहेत. तशाच गाड्या दुर्गम भागात पाठवल्या जातात. गाड्यांचे वायफर, गाड्यांचे पत्रे तुटलेले असून एसटी स्टँडवरही खड्डे पडलेले आहेत. येत्या 8 दिवसात गाड्यांची दुरुस्ती करावी आणि स्टँडवरील खड्डेही बुजवावेत, अन्यथा गाड्या सोडू देणार नाही, असा इशारा मनसेने सावंतवाडी आगार प्रमुखांना निवेदनाद्वारे दिलाय. मनसेचे महाराष्ट्र एसटी कामगार जिल्हाध्यक्ष राजू कासकर, संतोष भरवकर, अतुल केसरकर, विठ्ठल गावडे, महेश बांदिवडेकर आदी उपस्थित होते. पूर्णपणे दयनीय अवस्था होती. पूर्णपणे खड्डे खड्ड्याने सावंतवाडी स्थानक हे पूर्ण भरलेले आहे. प्रत्येक गाडी आज आम्ही बघितली. गाड्याचे टायर्स नीट नाही आहेत, गाड्यांचे वायफर चालत नाही आहेत, बसेसच्या पूर्णपणे गळत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आमचे एसटी कामगार जे ड्रायव्हर आहेत, चालक आहेत, वाहक आहेत, आंबोली घाट सरकार, पिडारी घाट सरकार, अतिशय दुर्गम भागातमध्ये गाड्या नेत असताना त्यांना अनेक प्रवासी जरूर होते. आज आपण सगळ्या साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की तुम्ही या पूर्णपणे गाड्यांचे टायर्स बदला. त्याने आणि गाड्याचे टायर्स आहेत, आम्ही ते बदलतो. की आपल्याकडे शौचालय आहे तिकडे, महिलांना पूर्णपणे मोफत आहे, तो बोर्ड नव्हता, त्यांच्याकडनं पैसे उघडण्याचं काम चालू होतं. ते आपलं या ठिकाणी सगळ्या साहेबांनी सांगितलेलं आहे. 2 दिवसात ते आम्ही पूर्णपणे तिकडे बोर्ड एसटी स्टँडकडनं लावून घेऊ. आणि अजून काही समस्या ते येत्या 8 दिवसानंतर आम्ही त्या दिलेल्या आहेत. त्यांच्याकडे कामगारांचा प्रश्न असतील, खड्ड्यांचा प्रश्न असतील, मोठ्या गाड्यांचा प्रश्न असतील, त्या प्रकारे त्यांना जर येत्या 8 दिवसात त्यांनी जर हे पूर्णपणे आमच्या पूर्णपणे समाधान नाही केलं, त्याच्यानंतर त्यांना महाराष्ट्र परिवहन कामगार सेनेकडनं त्यांना मोठ्या आंदोलनाला सामोरं जावं लागणार.